आम्ही दिल्लीत गेलो ना की पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी ते 300 असे बसलेले असतात, आम्ही 100-125 असे असतो. एकाला भेटतो, अरे कैसे है, बस ठीक है. अरे वो दूसरे भाई नहीं आए. नहीं नहीं वो तो आइस हो गए. अच्छा अंदर है के बाहर है? इतने नहीं इधर नहीं आए, अंदर है, बेल मिली तो आ जाएंगे. काय केला झूठा के ताई बहुत खिलाफ बोले तो जेल में डाल दिया. तो अभी उसको आइस कर दिया. ठीक है दूसरा राज्यवाला बैठा था, कैसे है भैया? बस ठीक है. घर में सब कैसे? ठीक है. थोड़ा भाई अंदर है. भाई अंदर है कहाँ है? तो जेल में. क्या हो गया? आइस. मतलब क्या किया? कुछ नहीं, मैंने खिलाफ भाषण किया तो मेरे पे आइस लग गया. चाहे तो विरोधात बोलला कि तुला आइस. माला ही होता असं नाही की सगळ्यांनाच होत नाही. मी पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधात बोलते, माझं भाषण जर 2 वाजता झालं तर 4 वाजता माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते. पार्लमेंटमध्ये मोबाईल नसतो, बाहेर आल्यावर नवरा म्हणतो, नवऱ्याकडून मेसेज असतो, लव लेटर आ गया. काळजी करू नका, कुठली दुसरी बाई नाही आहे, माझ्या नवऱ्याची बदनामी करू नका. ते इन्कम टॅक्सचं लव्ह लेटर आहे, माझं नाही दुसऱ्या बाईचं तर नाहीच नाही. त्याच्यामुळे ते इन्कम टॅक्सला लव्ह लेटर म्हणतात. तर इन्कम टॅक्सचं लव्ह लेटर तोच प्रश्न, तोच इन्कम टॅक्सचा प्रश्न, सदानंद सुळे तेच उत्तर देतात. परत नोटीस येते, भाषण केलं की नोटीस, नोटीस केलं की सदानंद सुळे तीच फाईल झेरॉक्स करतात, तेच पाठवतात. मग परत येत नाही, मग परत पार्लमेंटचं सेशन, भाषण, नोटीस, फाईल, इन्कम टॅक्स. असं आमचं चाललंय, गोल 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 गोल. ठीक आहे आता आता त्यांना हाऊस आहे इन्कम टॅक्सची.